बीड जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचा सावट आहे। पावसाअभावी खरीप हंगामाच्या उत्पादनात 50% अधिक घट होण्याची शक्यता बीडच्या कृषी विभागाने राज्य सरकारला अहवाल सादर करताना सांगितलेली आहे। याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। पावसाळ्याच्या 3.5 महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात केवळ 21 दिवस पाऊस पडला आणि या कमी पावसाचा परिणाम प्रोडक्टिव्हिटीवरती होताना पाहायला मिळतो आहे। सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता याच्यामुळे घटते आहे आणि हा अहवाल बीडच्या कृषी विभागानं राज्य शासनाला पाठवला आहे। काय नेमका अहवाल होता, काय याची निरीक्षणं होते, याचा अभ्यास काय होता, हे बोलण्यासाठी माझ्यासोबत बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बाबासाहेब जेजुरीकर साहेब। जेजुरी साहेब, काय नेमका तुमचा अभ्यास होता, म्हणजे एकूण तुम्ही जो सर्वे केला त्यात काय आढळलं तुम्हाला, किती पावसाचा खंड होता आणि त्याचा परिणाम आता उत्पादकतेवर होतोय का? निश्चितपणे आपल्याकडे पाऊस जो आहे की जून महिन्यामध्ये वेळेत पाऊस सुरू झाला नाही, त्यामुळे आपल्या जून महिन्यामध्ये कुठल्या पेरण्या झाल्या नाही, त्यामुळे जेवढ्या पेरण्या लेट होतात तेवढी उत्पादकताही घटते। ही पहिल्या ट्रिगरमध्ये आपली उत्पादकता घटली। जुलैमध्ये पाऊस समाधानकारक होता, पेरण्या उचित झाल्या, मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने सरासरी 21 दिवसापेक्षा एक ॲव्हरेजमध्ये खंड आपल्याला दिसून आलेला आहे आणि पाऊस केवळ 22% ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडला, त्यामुळे त्याचा उत्पादकतेवरती निश्चितपणे एक उलट वाईट परिणाम झालेला आहे। या संदर्भात आपण विम्याच्या संदर्भात 86 मंडळामध्ये सोयाबीन पिकाचे अधिसूचना आपण निर्गमित केल्या, सोबतच 22 मूग आणि 13 उडीद अशा पिकांच्या मंडळाबाबतीसुद्धा आपण अधिसूचना निर्गमित केल्या। आपण सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर आज केवळ 40% पाऊस आहे। ओव्हरऑल आपण सीझनचा आजपर्यंत विचार केला तर आपण 40% डेफिशिट आहोत, त्यामुळे एवढा पाऊस कमी असल्यामुळे आमचे जे नियतकालिक अहवाल असतात त्यामध्ये आम्ही ही बाब मांडलेली आहे। सर्वच पिकाच्या बाबतीमध्ये उत्पादकता घटली, अगदी 50% उत्पादन घटली। कापूस पीक हे थोडंसं दीर्घकाळाचं आहे, तूर थोडं दीर्घकाळाचं आहे, त्यामुळे त्यामध्ये आज लगेच आपल्याला झटकन सांगता येणार नाही, मात्र उत्पादकता हिचं मोठं नुकसान झालं आहे। इतर सर्व पिकामध्ये 50% उत्पादनामध्ये घट आपल्याला दिसून येते। ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणायची काय? नंबर एक। नंबर दोन, पीक विम्याचं संरक्षण यामधून मिळू शकतं का? आणि तिसरं, शासनाचे जे दुष्काळाचे नॉर्म्स आहेत NDRA-प्रमाणे असतील किंवा शासनाच्या इतर धोरणाप्रमाणे असतील, ते मग मिळू शकतात का? पीक विम्याचा विचार करायला झाला तर आपण सोयाबीनच्या बाबतीमध्ये अग्रिमाच्या अधिसूचना काढल्यात, त्यामुळे निश्चितपणे त्यामध्ये लाभ मिळेल। मुगाचे 13 सर्कल आणि मूग आणि उडीद जे सर्कल आपण अधिसूचित केले त्याच्या बाबतीमध्ये लाभ मिळेल आणि ओव्हरऑल जे आपले पीक कापणी प्रयोग होतात त्यामुळे सुद्धा ही उत्पादकता जी आहे ती घट दिसून येते आणि उत्पादकता आधारित किंवा क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आधारित जी काही शेतकऱ्यांना विमा मिळेल त्यामध्ये शेतकरी निश्चितपणे यामध्ये लाभ होईल असं आज आमचा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी आहे। दुष्काळाचा कोणता फायदा या सगळ्या शेतकऱ्यांना भेटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।